पोटामध्ये पित्त वाढलं तर काय होतं, काय लक्षणं दिसतात हे तुम्हाला माहीतच आहे. आतापर्यंत मी यावरती अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. पण मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहे का की रक्तामध्ये जर पित्त वाढलं तर काय होईल? आणि आजचा व्हिडिओ आपला याच विषयावरती आहे की ज्या वेळेला रक्तामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला काय त्रास होतो आणि त्यावरती काय उपाय करायचा, हा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला पुढचे 10 मिनिट शांत बसा, लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आणि डॉक्टर नागरेकर या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, रक्तामध्ये ज्या वेळेला पित्त वाढतं त्याचं कारण सुद्धा पोटापासून सुरू होतं. कारण ज्या वेळेला पोटामध्ये पित्त वाढतं आणि ते रक्तामध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं त्यावेळेला रक्तामध्ये पित्त वाढतं. मग हे ज्या वेळेला रक्तामध्ये पित्त वाढतं ना त्यावेळेला काय लक्षणं दिसतात? तर सगळ्यात पहिलं बघा की आपल्याला जी भूक लागत असते ना ते आपल्या रक्तावरती अवलंबून असते. म्हणजे आपलं रक्त किती व्यवस्थित आहे, म्हणजे किती चांगल्या प्रमाणात आहे, ते योग्य काम करत आहे का, त्याच्यावरती डिपेंड असतं की आपल्याला भूक कशी लागायची. म्हणून ज्या वेळेला रक्तामध्ये पित्त वाढतं आणि काही म्हणजे रक्त बिघडलं जातं त्यावेळेला आपल्याला भूक कमी लागते. या लक्षणाला आयुर्वेदामध्ये अन्नान्न अभिलाषा म्हटलेलं आहे. म्हणजे अन्नावरची अभिलाषा ही निघून जाते, म्हणजे अन्न खाण्याची इच्छा होत नाही, अशा प्रकारचं लक्षण दिसतं. म्हणजे तुम्हाला भूक नाही लागणार पण तुमच्या अन्न खाण्याची इच्छा पण होणार नाही, अशा प्रकारची लक्षणं याच्यामध्ये दिसू शकतात. त्यानंतर रक्त सार्वदेहिक आहे, संपूर्ण रक्त शरीरामध्ये ट्रॅव्हल करत असतं, सर्क्युलेट होत असतं, त्यामुळे शरीरामध्ये दाह होण्याची शक्यता असते, त्वचेवरती दाह होण्याची शक्यता असते. विशेष करून हाताची बोटं आणि पायाच्या बोटांमध्ये दाह निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर याच रक्तामुळे म्हणजे ज्या वेळेला रक्तामध्ये पित्त वाढतं त्यावेळेला रक्तातली उष्णता ही वाढते आणि रक्तातली उष्णता वाढल्या कारणाने काही लक्षणं दिसतात. विशेष म्हणजे नाकातून रक्त येणं, त्यानंतर संडासाच्या वाटेतून रक्त येणं, संडासाच्या जागेवरती दाह होणं, डोळे लाल होणं, डोळ्यांमध्ये दाह होणं, त्यानंतर तोंडामधून गरम वाफा निघण्यासारखं वाटणं, तोंडाची चव बदलणं, म्हणजे त्या चवीला आपण कदाचित असं म्हणू शकतो की लोहगंधी. मित्रांनो, कधी कधी तुम्हाला सुद्धा असा वास नक्कीच येत असेल, म्हणजे लोखंडासारखा वास येतो, लोहगंधी म्हणतात त्याला. अशा प्रकारचा वास तोंडातून यायला लागतो आणि तो आपल्याला जाणवतो सुद्धा. कधी कधी आम्लगंध सुद्धा येतो, म्हणजे आंबट वास तोंडातून यायला लागतो. तर हे सुद्धा रक्तामध्ये पित्त वाढण्याचं लक्षण हे असू शकतं. त्यानंतर आपल्याला बरेच वेळेला असं वाटत असतं की आपण दात नाही घासले तर तोंडातून वास येतो, किंवा आपल्याला रोज दात घासायलाच पाहिजे नाहीतर तोंडाचा वास दिवसभर सगळ्यांना येऊ शकतो. बऱ्याच वेळेला आपण हे सुद्धा बघतो की एखादी व्यक्ती आपल्याला सांगते अरे तुझ्या तोंडाला खूप वास येतो, तू काही कांदा खाल्ला होतास का रात्री? पण मित्रांनो, ती व्यक्ती सांगते की मी कांदा वगैरे काही खाल्लेला नाही आहे, पण तरी सुद्धा त्याच्या तोंडाला वास येत असतो, कधी कधी अतिशय दुर्गंध येत असतो. तर मित्रांनो, हा जो दुर्गंध असतो ना हा सुद्धा रक्तामध्ये पित्त वाढल्या कारणाने येऊ शकतो. त्यानंतर आणखीन महत्वाचं लक्षण म्हणजे लघवीला लाल रंगाची होणं, म्हणजे जसे की लघवीच्या मार्गातून सुद्धा रक्तस्राव होणं, हे सुद्धा रक्तामध्ये पित्त वाढलेल्याचं लक्षण हे असू शकतं. आणखीन महत्वाचं लक्षण म्हणजे ज्या वेळेला रक्तामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं आणि विशेष करून पित्ताचा उष्णपण वाढतो त्यावेळेला आपल्या डोक्यावरचे केस गळण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही अति प्रमाणामध्ये क्रोध करता, तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड असता, खूप जास्त रागवतात, त्यावेळेला रक्तामध्ये पित्त वाढण्याची शक्यता ही खूप जास्त असते. मित्रांनो, तुम्हीच बघा ना की जी लोक प्रचंड रागीट असतात त्या लोकांना हायपरटेन्शन होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. आता तुम्ही म्हणाला की हे डॉक्टर तुम्ही काय तुमच्या मनाचं सांगताय का, ही कुठलीही लक्षणं उचलता आणि काही सांगताय? तर मित्रांनो, असं नाही आहे. चरक संहिता निदान स्थान म्हणून जे आहे त्याच्यामधला दुसरा अध्याय रक्तपित्त, म्हणजे त्या अध्यायाचंच नाव आहे रक्तपित्त, आणि त्या अध्यायामध्ये याच लक्षणांबद्दल, म्हणजे ही लक्षणं का घडतात, कशा पद्धतीमध्ये घडतात आणि याच्यावरती उपाय कसा करायचा हे या चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि या चरक संहितेमध्ये याचा उपाय कसा करायचा ना हे सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर ही सगळी लक्षणं जी आतापर्यंत आपण बघितली ही रक्तामध्ये पित्त वाढल्या कारणाने दिसत असतात. तुमच्यापैकी सुद्धा कित्येक जणांना अशी लक्षणं कदाचित
दिसू शकतात. आता हे रक्तामध्ये पित्त वाढण्याचं कारण काय असू शकतं, तर ज्या वेळेला तुम्ही अतिप्रमाणामध्ये उन्हामध्ये फिरता किंवा अतिप्रमाणामध्ये आहार घेता, म्हणजे गरज नसताना जास्त आहार घेता किंवा काही गरम पदार्थ खाता, जंक फूडचं प्रमाण आपण जास्त प्रमाणात खातो, अशा वेळेला हे रक्तामध्ये पित्त वाढण्याची शक्यता जास्त असते. रक्तामध्ये पित्त वाढण्याची अशी अनेक कारणं आहेत, त्यापैकी दोन कारणं मी तुम्हाला या ठिकाणी विशेष करून सांगू इच्छितो. ते म्हणजे एक म्हणजे अतिप्रमाणामध्ये रागवणं आणि रात्री निद्रा न घेणं, म्हणजे रात्रीचे जागरण करणं. आणि दुसरं कारण म्हणजे जे आहारामधून जातं ते म्हणजे अतिप्रमाणामध्ये गरम पदार्थ खाणं आणि अतिप्रमाणामध्ये तिखट पदार्थ, आंबट पदार्थ अतिप्रमाणात खाणं, याच्याने सुद्धा रक्तामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं. तर मित्रांनो, हेच रक्तामध्ये वाढलेले जे पित्त आहे ना, हे कसं कमी करायचं हे आपण आता जाणून घेऊ. तर सर्वात पहिलं म्हणजे आहाराच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे रक्तामध्ये वाढलेले पित्त जर तुम्हाला कमी करायचं असेल तर लंघन करा. लंघन म्हणजे काय, तर आहारामध्ये याची मात्रा जी असते ना आहाराची, ती थोडीशी कमी प्रमाणात घ्यायची आणि हे 3 दिवस करायचं. 3 दिवस मुगाची डाळ आणि भात हे तुम्ही जर घेतलात तर तुम्हाला काही प्रमाणामध्ये ही लक्षणं कमी होताना दिसू शकतात. जेवढा जास्त त्रास असतो ना, म्हणजे जेवढं जास्त प्रमाणामध्ये रक्तामध्ये पित्त वाढलेलं आहे तेवढं ह्याला जास्त प्रमाणामध्ये आणि विशेष करून लक्ष देऊन ह्याला ट्रीटमेंट करावी लागते किंवा ह्याची चिकित्सा करावी लागते. आता हे बघा, मी जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे की याची कारणं कोणकोणते, जसं की रात्री जागरण करणं, अतिप्रमाणामध्ये कोक्रोध करणं, अतिप्रमाणामध्ये आहार घेणं, अतिप्रमाणामध्ये गरम आहार घेणं, तर ही जी सगळी आहार पद्धती आहे किंवा विहार पद्धती आहे ही सर्वात पहिलं थांबवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती उपाय करणं गरजेचं. म्हणजे पहिला उपाय झाला आपला लंघन करणं. आता लंघन झालं आपलं, आणखीन काय उपाय करू शकतो, तर मित्रांनो अडुळसा नावाच्या वनस्पतीचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आणि या रक्तामध्ये ज्याला पित्त वाढतं त्यावेळेला सगळ्यात श्रेष्ठ औषध जर कुठलं असेल तर ते म्हणजे अडुळसा. मित्रांनो, आपल्या खोकला झाला की आपण लगेच अडुळसा घेतो किंवा मार्केटमध्ये सुद्धा अडुळसा औषध किंवा सिरप हे मिळतंच, पण अडुळसाला संस्कृतमध्ये वासा म्हटलं जातं आणि ही जी वासा नावाची वनस्पती आहे ना ती याच रक्तामध्ये गेलेल्या पित्ताला कमी करण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणखीन काही आहार पद्धती मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, ते म्हणजे साळीच्या लाह्या. साळीच्या लाह्या ज्या असतात ना त्या तुपामध्ये परतून घ्यायच्या. परतून झाल्याच्या नंतर त्या थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मध टाकून चांगलं मिक्स करून त्या खाव्या. त्याच्याने सुद्धा रक्तामधलं पित्त हे कमी होतं. त्यानंतरचा आपला नेहमीचा उपाय तो म्हणजे काळे मनुका 10 आणि 2 खजूर, म्हणजेच काळे खजूर हे पाण्यामध्ये टाकावे, त्यांचा कोळ बनवावा, थोडंसं त्यांना गरम करावं आणि मग हे जे काढा जो यांचा बनेल तो काढा जेवणाच्या अगोदर घ्यावा, दुपार आणि रात्री दोन्ही वेळा. त्याच्याने सुद्धा रक्तामधलं पित्त जे असतं ते कमी होऊ शकतं. तिसरा उपाय जर तुम्ही बघाल तर डाळिंबाचं ज्यूस आणि आवळ्याचं ज्यूस हे दोन्हीही एकत्र करून जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेतलं किंवा सकाळी 10 वाजता आणि दुपारी 10 वाजता अशा या 2 वेळा जर घेतला तरी सुद्धा तुमचं रक्तामधलं पित्त हे वाढू शकतं. आता तुम्ही म्हणाल की सकाळी 10 वाजता आणि दुपारी 2 वाजता याचं कारण काय आहे, तर मित्रांनो नैसर्गिकरित्या 10 ते 2 या काळामध्ये, म्हणजे हा जो काळ असतो या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये पित्त काही प्रमाणामध्ये वाढलेलं असतं. तर हा जो काळ असतो ना हा पित्ताचा काळ असतो. तर या काळामध्ये जर आपण हे घेतलं, म्हणजे डाळिंबाचं ज्यूस आणि आवळ्याचं ज्यूस हे दोन्ही एकत्र करून 10 वाजता आणि 2 वाजता घेतला तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. डाळिंबाचं जे ज्यूस असतं ना ते 1/2 कप घ्या, म्हणजे जवळजवळ तुम्ही असं समजा की 20 ml डाळिंबाचं ज्यूस आणि 20 ml आवळ्याचं ज्यूस हे दोन्ही एकत्र करून जर तुम्ही घेतला तर शरीरामध्ये वाढणारी जी उष्णता असते, दाह असतो किंवा पित्ताचा जो त्रास जनरली होत असतो तो या ठिकाणी कमी होऊ शकतो. आणखीन महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता, मसूरची डाळ घेऊ शकता. ह्या दोन्ही डाळी थंड असतात त्याच्यामुळे रक्तामधलं पित्त जे असतं जे उष्णतेने वाढलेलं असतं ते कमी होऊ शकतं. आणखीन जर बोलाल तर मटकी, चवळी यांचं सुद्धा सूप तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता, जेणेकरून रक्तातलं पित्त कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. आणखीन एक माझ्या अनुभवातला उपाय मी तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो आणखीन एक उपाय मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या अनुभवातून सांगत आहे, तो म्हणजे असा की गहू जे असतात ना, गहू हे गव्हाची जे आपण पीठ बनवतो ते पीठ 1/2 चमचा 1 कप पाण्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही घेतलं तर शरीरामधली उष्णता ही कमी होऊ शकते. गहू जे असतात ना हे थंड असतात आणि हे थंड असल्या कारणाने शरीरामध्ये
हे काही प्रमाणामध्ये थंडावा निर्माण करू शकतात. आणि विशेष करून हे कोणी घ्यायला पाहिजे, तर ज्या लोकांना उन्हामध्ये गेल्याच्या नंतर भरपूर त्रास होतो, म्हणजे उन्हामध्ये गेल्याच्या नंतर डोकेदुखी होते, शरीरामध्ये जळजळ होते, पोटामध्ये दाह होतो, आणि पण या लोकांची भूक चांगली आहे, यांचं पोट चांगल्या प्रकारे साफ होत आहे, अशा लोकांनी हा उपाय जर केला तर त्यांना चांगला फरक पडू शकतो. आणखीन एक शेवटचा उपाय मी या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, उमराचं जे झाड असतं ना, उमराचं झाड, ह्या झाडामध्ये पाणी असतं, त्याला आपण उमराचं पाणी म्हणतो किंवा औदुंबर जल म्हणतो. ज्या वेळेला आपण उमराचं झाड तोडतो त्यावेळेला त्याच्यातून पाणी निघतं, आणि हे जे पाणी असतं ना, हे पाणी सुद्धा रक्तामधलं पित्त कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. तर मित्रांनो, हे झाले रक्तामध्ये वाढलेल्या पित्ताचे उपाय. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, हे जे कंटेंट मी तुम्हाला देत आहे, म्हणजे ही जी माहिती मी तुम्हाला देत आहे, ही माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आयुर्वेद म्हटलं तर आपल्याला एकच वाटतं की औषधांची भरपूर नावं आणि औषधांची वनस्पती नावं किंवा काही गोळ्यांची नावं, आणि ही औषधं घ्यायची आणि आपण बरं व्हायचं. मित्रांनो, असं आयुर्वेदामध्ये कधीच सांगितलं नाही आहे. आयुर्वेदामध्ये जर तुम्ही नीट बघाल, म्हणजे चरक संहिता या ग्रंथामध्ये बघाल, तर प्रत्येक अध्यायामध्ये, म्हणजे प्रत्येक आजाराच्या चिकित्सेमध्ये सगळ्यात पहिला त्यांनी आहार सांगितलेला आहे, आणि तो आहार सांगितल्याच्या नंतर त्यांनी विहार कसा करायचा तेही सांगितलं आहे, आणि मग त्याच्याने जर नाही कमी झालं मग तुम्ही औषधांकडे जा आणि मग तुम्ही औषधं वापरा. अशा प्रकारे प्रत्येक आजाराचं अशा विशिष्ट पद्धतीमध्ये निदान करावं लागतं, मग त्याच्यानंतर त्याच्यावरती कुठली चिकित्सा करावी लागणार याचा विचार करावा लागतो. तर ही अशा पद्धतीची आयुर्वेदाचं नॉलेज तुम्हाला झालं पाहिजे आणि तुम्हाला हे माहिती झालं पाहिजे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.